ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये। नाशिक शहराच्या मायको सर्कल त्रिमूर्ती चौक दरम्यान उड्डाण पूल उभारला जातोय, मात्र हा उड्डाण पूल उभारत असताना यात अडथळा ठरणाऱ्या 500 हून अधिक झाडांची कत्तल करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। आता मात्र या निर्णयावरती नाशिककरांनी सोशल मीडियात मोहीम सुरू करत या वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय। नाशिककरांच्या या मोहिमेला राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी देखील प्रतिसाद देत ही झाडं तोडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्याबद्दल ट्वीट करत त्याची दखल घेतली आहे। नाशिककरांच्या समाज माध्यमांवरील या लढ्याला यश मिळत असलं तरी जोपर्यंत लेखी खुलासा प्रशासन करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय नाशिककरांनी घेतलाय। आणि या झाडाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरून आहे। नाशिक महानगरपालिकेने या महाकाय झाडाबरोबरच 500 हून अधिक झाडं तोडण्याचा प्रस्ताव पारित केलेला आहे आणि या संदर्भातल्या नोटीस देखील लावल्या। मात्र नाशिककरांनी सोशल मीडियावरती हॅशटॅग वृक्ष अशा प्रकारची मोहीम उघडलेली आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून या वृक्षतोडीला विरोध सुरू केलेला आहे। आपल्यासोबत काही नाशिककर आहे, त्यांचा या वृक्षतोडीला का विरोध आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय विरोध आपण करताय? आमचा या वृक्षतोडीला जे 2 दिवसापासून जे मान्य नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी 500 हून अधिक झाडांना वृक्षतोडीचा जो आदेश दिलेला आहेत, हे जे झाड बघत आहात हे साधारणतः 250 वर्षाहून जास्त वय असलेले हे झाड आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जे वृक्षतोड जी आहेत, ही वृक्षांची जी कत्तल आहेत ती येणाऱ्या पिढीसाठी घातक असणार आहेत आणि येणाऱ्या पिढीचा बचाव करण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहेत आणि या चिपको आंदोलनामार्फत आम्ही सदरची मोहीम चालू केलेली आहेत। आणि जोपर्यंत जरी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी जरी ट्विटरद्वारे सदरचा आदेश मागे घेतला असला तरी जोपर्यंत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील नाशिकमधल्या या आंदोलनाची आणि या सोशल मीडियावरील मोहिमेची दखल घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हे झाड तोडू नये याबाबत काय तो मार्ग काढावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहे। त्यामुळे आता दंडकारण्य म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधल्या या झाडांची कत्तल होणार का ही आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर आणि या सामाजिक संस्थांच्या चळवळीनंतर हा लढा पुढे यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आता बातमी आहे औरंगाबाद मधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासंदर्भातली। महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय। पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधी सैनिकी शाळा उभारण्यासाठी वापरा असं त्यांनी म्हटलंय। याबाबत जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना पत्र लिहिलं, मात्र जलील यांच्या भूमिकेला शिवसेनेनं विरोध केलाय तर महाराणा प्रताप प्रेमींकडून जलील यांच्या छायाचित्रांची होळी करण्यात आली। मी महाराणा प्रतापचा विरोध करत केलं का? नाही केलं आणि करणारही नाही, कारण ते खूप महान आहे। पण हे यांच्यासारखे जे लोक आहे की आज याच्यामध्ये राजनीती आणत आहे, कारण मी एक चांगला सुझाव दिलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की प्रेरणा घेणार आहे। अरे कोणत्या पुतळ्याला बघून कोणती प्रेरणा घेतली तुम्ही? कमीत कमी तुम्ही शाळेमध्ये गेले असते, काही शिकवण घेतली असती, काही शिकले असते त्यांच्या बाबतीत, तर त्याचा फायदा झाला असता तुम्हाला। पण तसं नाही आहे, फक्त पुतळे उभारायचं, स्मारक उभार करायचे आहे, म्हणजे माझा विरोध आहे आणि मी विरोध करणार आहे। महाराणा प्रतापाच्या पुतळ्यास विरोध दर्शवलेला आहे आणि पुतळ्याच्या ऐवजी एखादी शाळा करावी अशा प्रकारचं एक गोंडस पत्र त्यांनी काढलेलं आहे। मला असं वाटतं की महाराणा प्रताप असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, या देशाचा स्वाभिमान आहे। असं म्हणतात एक वेळ सूर्य झुकू शकतो, एक वेळ तारे झुकू शकतात, परंतु महाराणा प्रताप कदापि दुश्मनासमोर, देशविघातक शक्तीसमोर, देशविरोधी समोर, राजाकारी वृत्तीसमोर झुकू शकत नाही। इतरही घडामोडी आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।